भारत माता की मागून आवाज येत नाही आहे भारत माता की छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय भवानी जय भवानी जय 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 भवानी जय 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 शिवाजी हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो आजच्या या अति सभे सभेमध्ये मंचावर उपस्थित राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटीलजी आपल्या सर्वांचे लाडके श्रीमंत छत्रपती उदयन महाराज मतदार संघाचे खासदार आणि सातत्याने या मतदार मतदारसंघाच्या विकासाचा ध्यास घेऊन काम करणारे सिंह नाईक निंबाळकरजी आणि आपल्या सर्वांचे लाडके ज्यांनी मान देशाला मुक्त करण्याचा संकल्प घेतलाय तुमच्या आशीर्वादाने दुसरं जीवन मिळालं आहे आणि आता ते जीवन दुष्काळ मुक्तीला ज्यांनी समर्पित केलं आहे ते माझे मित्र जयकुमार गोरेजी आदरणीय शिवेंद्रराजे भोसलेजी प्रवीण दरेकरजी गोपीचंद पडळकरजी राहुल कुलजी रणजित दादा मोहिते पाटीलजी राम सातपुतेजी अमर साबळेजी प्रशांत मालक परिचारक विक्रम पावसकरजी मकरंद देशपांडेजी या ठिकाणी उपस्थित आमच्या गोरेवैनी त्याचप्रमाणे धैर्यशीलजी कदम अंकुशजी गोरे सदाशिवराव खाडे संदीपजी पोळ मनोजजी घोरपळे मंचावरील सर्व महानुभाव आणि या ठिकाणी उपस्थित सर्व माझ्या माता भगिनी आणि बंधूंनो खरं म्हणजे जिथपर्यंत माझी नजर जाते आहे मला लोकच लोक दिसत आहेत मी मुंबईहून आलो मुंबई मुंबईमध्ये अरबी सागर आहे पण या ठिकाणी पेक्षा मोठा जनतेचा महासागर हा मला पाहायला मिळतो आहे जय भाऊ मान देशाचं हे जे प्रेम आहे हे अतुलनीय अशा प्रकारचं प्रेम आहे आणि म्हणून आपल्या सगळ्यांचे मनापासून मी आभार मानतो खरं म्हणजे उशीर बराच झालाय आपल्यालाही भूक लागली आहे मलाही लागली आहे पण आपल्या भूकेपेक्षा महत्वाची मान देशाची तहान आहे आणि ती तहान मिटवण्याचा संकल्प करण्याकरता हा मंच या ठिकाणी बसलेला आहे आणि जय भाऊ तुमच्या साक्षीने सांगतो जोपर्यंत तुमची दुष्काळ मुक्तीची लढाई चालू आहे तोपर्यंत हा देवेंद्र फडणवीस तुमच्या खांद्याला खांदा लावून तुमच्या सोबत या लढाई लढाईमध्ये लढणार आहे खरं म्हणजे आज आपण गुरुवर्य कैलासवासी लक्ष्मणराव इनामदार जीए कटापूर योजनेच्या उपसा सिंचन योजने भूमी भूमिपूजन केलंय पंधरा हजार हेक्टर जमीन या योजने योजनेमध्ये पाण्याखाली येणार आहे बंदु भगिनी नो आतापर्यंत ही जमीन आलीच असती सगळी व्यवस्था केली होती पण सरकार गेलं आणि अडीच वर्ष ना करत्या लोकांचं सरकार आलं ना करत्या ज्यांना देशाशी घेणं देणं नाहीये ज्यांना दुष्काळाशी घेणं देणं नाहीये दुष्काळातली जनता कशी जगते याच्याशी ज्यांना देणं घेणं नाहीये त्यांच्या करता तुम्ही केवळ वोट बँक आहात त्यांच्या करता तुम्ही केवळ शिक्का आहात त्यांच्याकरता तुम्ही केवळ मतदान केंद्रावरील बटन आहात याच्या पलीकडे तुमच्याकडे त्यांनी कधीच बघितलं नाही आणि म्हणून अडीच वर्षामध्ये जयकुमार गोरेंनी जी योजना मंजूर करून ठेवली होती त्या योजनेला थांबवून ठेवण्याचं पाप हे महाविकास आघाडी सरकारनी केलं पण पापी कितीही मजबूत असला तरी ईश्वराच्या मनात जे असत तेच होत अरे मुद्दई लाख बुरा चाहे तो क्या होता है वही होता है जो मंजूरे खुदा होता है तुमच्या आशीर्वादाने पुन्हा सरकार आलं सरकार आल्याबरोबर जय भाऊ भिडले पुन्हा उडी मारली उडी कामा कामाकरताही मारली आणि पुलावरनं गाडी सकटही मारली पण तुमचा आशीर्वाद असल्यामुळे काही होऊ शकत नाही आणि मग पुन्हा ही जय विरूची जोडी म्हणजे जयकुमार आमचे गोरे आणि आमचे रणजित नाईक निंबाळकर ही जय विरूची जोडी आहे आणि दुसरी रामवर श्यामची जोडी राहुल कुल आणि जयकुमार गोरेची आहे या जोड्या पुन्हा कामाला लागल्या ला आणि आज मला अतिशय आनंद आहे की या ठिकाणी या योजनेचं आपण भूमिपूजन केलं जयभाऊ त्या भाषणामध्ये तुम्ही असं म्हणाला होता कारण तुम्हाला वाटलं आपलंच सरकार येणार आहे की जोपर्यंत पाणी येत नाही तोपर्यंत मी निवडणुकीला उभं राहणार नाही पण तुमच्याच वतीनं सांगतो अडीच वर्ष गेले आता पाणी येणार आहे पण ते डिसेंबर दोन हजार चोवीसमध्ये येणार आहे आणि निवडणूक ऑक्टोबर दोन हजार चोवीसमध्ये येणार आहे त्यामुळे असं करू नका पाणी नक्की येणार आहे तुम्ही निवडणूक लढा हे सगळे तुम्हाला निवडून देण्याकरता या ठिकाणी आतूर आहे पण मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो दिलेला शब्द पूर्ण होणार आज कामाची सुरुवात झाली डिसेंबर चोवीस मध्ये पंधरा हजार हेक्टर जमीन ही पाण्याखाली ओलिता खाली आलेली आपल्या सगळ्यांना पाहायला मिळेल तीनशे सत्तर कोटी रुपये याकरता आपण दिले आहेत पैशाची कमतरता पडू देणार नाही माननीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजींनी तिजोरीची चाबी माझ्याच हातामध्ये दिलेली आहे आणि शिंदे साहेबांनी सांगितलं आहे की तुम्हाला दुष्काळी भागाकरता जेवढी तिजोरी रिकामी करायची आहे तेवढी करा त्यामुळे आता तुम्हाला चिंता करायचं कारण नाही आहे एवढंच नाही तर कृष्णा खोऱ्यातलं बिना वापर असलेलं चार टी एम सी पाणी त्याचंही आता आपण फेरनियोजन केलं आहे हे जे बत्तीस गावं चौवेचाळीस गावं छत्तीस गावं चिठ्ठ्यावर चिठ्ठ्या ज्या येतात आता या चिठ्ठ्यांचं काय करायचा प्रश्न होता पाणी आणायचं कुठनं मग हे आमचे सगळे इतके हुशार आहेत यांनी शोधून काढलं म्हणाले चार टी एम सी पाण्याचा तर वापरच होत नाही मग त्याचा फेरवाटप करा दुसरं म्हणाले तुम्ही दोन हजार सतरा साली निर्णय घेतला ओपन केनालच्या ऐवजी आता बंदिस्त नलिकेने पाणी चाललाय आहे ओपन मध्ये पाण्याचं बाष्पीभवन व्हायचं पाणी वेस्ट व्हायचं आता वीस पंचवीस टक्के पाणी वाचत आहे मग त्याचं फेरवाटप करा आणि मला सांगताना आनंद वाटतो आहे की या चार टी एम सी पाण्याचं फेरवाटप केल्यामुळे सातारा माण खटाव कोरेगाव तालुक्यातील दुष्काळग्रस्त भागाला आता आपण पाणी उपलब्ध करून देणार आहोत त्यामुळे हे ॲडिशनल पाणी तुम्हाला मिळणार आहे यासोबत कण्हेर आणि आरफळ कालव्यातील भार विविध योजनांमध्ये वाढला त्यामुळे उर्मोडी उपसा सिंचन योजनेला पुरेसं पाणी मिळत नाही आणि म्हणून याही ठिकाणी बंदिस्त नलिका तयार करून सहाशे कोटी रुपयाची मान्यता दिली आणि हे एक टी एम सी पाणी आता ॲडिशनल आपल्याला या जिल्ह्यातल्या दुष्काळी भागाकरता त्या ठिकाणी प्राप्त होणार आहे आणि त्यासोबत आपण जर बघितलं तर टेंभू मग अशी आला होता ना टेंबूचा कागद टेंभू योजनेची फेर प्रशासकीय मान्यता ही देखील आपलं सरकार आलं असतं तर डिसेंबर एकोणीसलाच झाली असती तेही पाणी इथे पोचलं असतं पण दुर्दैवाने मागच्या सरकारला निर्णय लकवा होता निर्णय लखवा म्हणजे पेन चालत नाही खिशाला पेनच नसत नाही आणि त्यामुळे त्यांनी फेर प्रशासकीय मान्यताच दिला तुम्हाला आश्चर्य वाटेल सहा महिन्यामध्ये एकोणतीस फेर प्रशासकीय मान्यता आम्ही दिल्या आठ लाख हेक्टर सिंचन क्षमता निर्णारे प्रकल्प केवळ सहा महिन्यात आम्ही मंजूर केले आणि आता सिंचनाचं खातं देखील माझ्याचकडे दिलेलं आहे त्यामुळे चिंता करण्याचं कारण नाही आहे तुम्ही पुढचा कॅबिनेट म्हटली जयभाऊ गाडी आपली फास्ट आहे पण जास्त फास्ट चालवली तर ॲक्सिडेंट होतो आणि जनतेला जर आपल्याला आश्वासन द्यायचं असेल तर ते खरंच आश्वासन दिलं पाहिजे म्हणून आपल्याला सांगतो पुढची कॅबिनेट नाही पण एक महिन्याच्या आत टेंबू इपसा उपसा सिंचन योजनेला दोन हजार कोटी रुपयाची मान्यता त्या ठिकाणी आम्ही देऊ आणि आठ टी एम सी पाणी हे एक्केचाळीस हजार हेक्टर क्षेत्राला त्या ठिकाणी मिळेल कराड माण खटाव कवठे महाकाळ सांगोला आटपाडी सातारा आणि सांगली जिल्ह्यातल्या या सगळ्या दुष्काळी भागाला दुष्काळ मुक्त करण्याचं काम गोपीचंद पडळकरजी सांगली जिल्ह्यात येतो आहे काळजी करू नका त्यामुळे याचंही काम एक महिन्यात प्रशासकीय मान्यता देऊ आणि त्याच्यानंतर तात्काळ त्याचं टेंडर काढू मग टेंडर करता जेवढा वेळ लागेल तेवढाच वेळ त्याचं काम देखील आपण या ठिकाणी निश्चितपणे पूर्ण करू यासोबत आज आपण निर्णय घेतला वेगवेगळ्या प्रकल्पांच्या संदर्भात मग लावंगर उपसा सिंचन योजना असेल की त्याच्याही सर्वेक्षणाचं काम आपण हातामध्ये घेतलं आणि मला विश्वास आहे मी अनेक पुस्तकं वाचली आहेत देशाच्या दुष्काळावर अनेक पुस्तकं आहेत कथा आहेत कादंबऱ्या आहेत इथले एक विदर्ण चित्र आपल्याला त्यात पाहायला मिळतं पण मी विश्वासानं सांगतो पाच वर्षानंतर देशाच्या दुष्काळावर कोणीही कादंबरी रिणार नाही याला दुष्काळ मुक्त आम्ही करून दाखवू आणि ते काम आज आपण हातामध्ये घेतलेलं आहे बंधू भगिनीं नो एवढंच नाही तर ही गोष्ट खरी आहे की आपल्याला मुंबई बंगलोर इंडस्ट्रीयल मध्ये बसवडला एम आय डी करायची होती मी मुख्यमंत्री असताना त्या कॉरिडॉरला मान्यता दिली आपण कपडे चोरीला गेले ऐकलाय टोपी चोरीला गेली ऐकलाय बॅक चोरीला गेली ऐकलाय अख्खी एमआयडीसी चोरीला गेली होती अडीच वर्षाच्या काळात अख्खी एम आय डी सी चोरीला गेली होती पण तुमच्या आशीर्वादाना पुन्हा सरकार आलं आणि त्या काळातही मी सांगतो आमच्या जयभाऊनी आणि आमच्या रणजितदा मुंबई पासून दिल्लीपर्यंत चक्रा मारून मारून केंद्र सरकारच्या लक्षात आणून दिलं आमची एम आय डी सी चोरीला गेली आहे चोरांचं सरकार आहे तुम्ही आमची एम आय डी सी परत करा आणि मला आनंद आहे की या भागातली सगळ्यात मोठी एम आय डी सी हे आम्ही म्हसवडला करतो केंद्राने तत्वता मान्यता दिली आहे आता ते निधी येत आहेत जमीन अधिग्रहण करतोय आणि इथल्या आमच्या सामान्य युवांच्या हाताला काम या डी सीच्या माध्यमातून या ठिकाणी मिळेल आणि केंद्र सरकारचं संपूर्ण कॉरिडॉरचं काम होत असल्यामुळे मोठ्या प्रमाणात गुंतवणूक देखील या ठिकाणी आलेली आपल्याला पाहायला मिळेल खरं म्हणजे आपल्याला कल्पना आहे दोन हजार चौदा ते एकोणीस आपल्या आशीर्वादाने मुख्यमंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळाली जलयुक्त शिवारसारखी योजना आणली या सगळ्या दुष्काळी भागातल्या लोकांनी प्रयत्नांची शर्थ केली इतक्या मोठ्या प्रमाणात या ठिकाणी जलसंधारणाची काम तुम्ही सगळ्यांनी यशस्वी केली आणि त्यातनं आपल्या या सातारा जिल्ह्यामध्ये अठ्ठावन्न हजार टी सी एम पाणी हे आपण संरक्षित सिंचना करता केवळ पाच वर्षामध्ये त्या ठिकाणी तयार करू शकलो अठ्ठेचाळीस हजार सिंचन विहिरी केल्या तीन हजार तीनशे अडतीस शेत आपण तयार केली आणि त्या पाच वर्षामध्ये अठ्ठेचाळीस हजार हेक्टर जमीन ही आपण ओलिता खाली आणली आता माझा सवाल आहे त्याच्यापूर्वी पंधरा वर्ष सरकार होत तेव्हा सिंचन प्रकल्प का झाले नाही पुन्हा अडीच वर्ष सरकार होतं तेव्हा सिंचन प्रकल्प का झाले नाही ज्या सातारा जिल्ह्याने भरभरून तुम्हाला दिलं ज्या सातारा जिल्ह्यामध्ये तुम्ही बोट ठेवाल त्याला लोकांनी देव मानलं पण तरी देखील तुम्ही त्या ठिकाणी एकही योजना पूर्ण करू शकला नाहीत योजना करण्याकरता त्या पूर्ण करण्याकरता देशामध्ये मोदीजींचं सरकार यावं लागलं आणि महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेचं सरकार यावं लागलं आपल्याला कल्पना आहे उरमोडी सारखं धरण बळीराजा जलसंजीवनी योजनेमध्ये मी स्वतः दिल्लीला गेलो आणि बळीराजामध्ये ते आपण टाकलं आणि प्रधानमंत्री कृषी सिंचनमध्ये मोदीजींनी या जिल्ह्यातलं धोम बलकवडी असेल तराळी असेल वांग मुरणा कुडाळी अशी पाच धरणं त्याच्यामध्ये टाकली आणि त्यासोबत जी ए कटापूर वसना वंगणा या सगळ्या योजनांना मोठ्या प्रमाणात आपण चालना दिली आणि म्हणून आज एक मोठं परिवर्तन होताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे बंधू भगिनीं नो खरं म्हणजे मी तर असं म्हणेन मोदीजी आल्यानंतर या देशामध्ये एक मोठं परिवर्तन घडलं या महाराष्ट्राला सिंचन प्रकल्पांकरता मोदीजींनी तीस हजार कोटी रुपये दिले आणि त्यामुळे महाराष्ट्रातले बंद पडलेले सिंचन प्रकल्प आज पूर्ण होत आहेत आणि शेतकऱ्याच्या शेतीला पाणी मिळत आहे आज या मोदीजींच्या सरकारच्या काळात महाराष्ट्राला पंचवीस लाख घरं मिळाली एकाहत्तर लाख गरिबांना आयुष्यमान भारत चा त्या ठिकाणी लाभ मिळाला चार कोटी लोकांना मोफत अन्न मिळालं किसान सन्मान योजनेमध्ये एक कोटी दहा लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सहा हजार रुपये जमा होणं सुरू झालं जल जीवन मिशन मध्ये एक कोटी बारा लाख लोकांना महाराष्ट्रामध्ये स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदा स्वच्छ पिण्याचं पाणी त्यांच्या घरामध्ये मोदीजींमुळे मिळालं पीएम उज्ज्वला योजनेमुळे एकोणचाळीस लाख आमच्या माता भगिनींना गॅस कनेक्शन त्या ठिकाणी मिळालं प्रधानमंत्री फसल बीमा योजनेमुळे सत्याऐंशी लाख शेतकऱ्यांना बिम्याचा त्या ठिकाणी लाभ मिळाला मुद्रा योजनेमुळे एक्केचाळीस लाख तरुणांना मुद्राचं लोन मिळालं ते आपल्या आप पायावर उभे राहिले आणि या एक्केचाळीस लाखामध्ये वीस लाख एकवीस लाख आमच्या मुली आणि महिला आहेत म्हणजे वीस एकवीस लाख महिलांना आपल्या पायावर आप मुद्रा लोनच्या माध्यमातन उभं करण्याचं काम हे मोदीजींनी या ठिकाणी केलं पीएम स्वनिधीच्या माध्यमातन फुटपाथ दुकानदार हात ठेलेवाला पान ठेलेवाला याला मोदीजींनी मदत केली अटल पेन्शनच्या माध्यमातन चाळीस लाख लोकांना लाभ मिळाला सुकन्या समृद्धी योजनेत तेवीस लाख लोकांना लाभ मिळाला या ठिकाणी प्रधानमंत्री मातृवंदना योजनेत बत्तीस लाख महिलांना लाभ मिळाला प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेत दहा लाख आमचे तरुण त्या ठिकाणी रोजगारक्षम करण्याचं काम मोदीजींनी केलं आणि या महाराष्ट्रामध्ये रस्ते असतील पिण्याच्या पाण्याच्या योजना असतील पुलं असतील फ्लायओव्हर असतील चार लाख कोटी रुपयाची कामं मोदीजींच्या माध्यमातून या ठिकाणी चालली आहेत आणि बंधू भगिनी एवढंच नाही आज आपण सगळे एवढ्या मोठ्या संख्येने बसलो आहे कारण कोविडच्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये अठरा कोटी कोविडच्या लसी मोदीजींनी मोफत आपल्याला टोचल्या म्हणून आपण आज या ठिकाणी जिवंत बसलेलो आहोत आणि म्हणून नऊ वर्षामध्ये मोदीजींनी या महाराष्ट्राला बदलला आहे आणि तुमच्या आशीर्वादानं पुन्हा एकदा डबल इंजिनच सरकार आलेलं आहे आता चिंता करण्याचं कारण नाहीये आता मोदीजी सहा हजार रुपये देतात तर महाराष्ट्राचं सा सरकारही सहा हजार रुपये देणार आहे बारा हजार रुपये शेतकऱ्याच्या खात्यात जाणार आहे आता शेतकऱ्याला पीक विम्या करता त्या ठिकाणी एक रुपयामध्ये विमा मिळणार आहे आणि एवढंच नाही तर आता तुम्हाला कुठलाही आजार झाला महाराष्ट्राचं सरकार पाच लाखापर्यंतचा इलाज मोफत करणार आहे हार्टचं ऑपरेशन करायचं आहे किडनीचा ट्रान्सप्लांट करायचा आहे खुब्याचं ऑपरेशन करायचं आहे गुडघ्याचं ऑपरेशन करायचं आहे हर्नियाचं ऑपरेशन करायचं आहे हायड्रोसिलचं ऑपरेशन करायचंय मोतियाबीनचं ऑपरेशन करायचं आहे कुठलंही ऑपरेशन हे मोफत करण्याचं काम पाच लाखापर्यंत आता गरीबाला चिंता करण्याची आवश्यकता नाही या ठिकाणी महात्मा फुले जन आरोग्य योजनेच्या माध्यमात करतो मग अशी गोपीचंदी सांगितलं आता मोठ्या प्रमाणात ओबीसी करता दहा लाख घर बांधण्याकरता मोदी आवास योजना आपण आणली आहे भटक्या विमुक्तान करता योजना आणली आहे धनगर समाजाकरता दहा हजार कोटीची योजना या ठिकाणी आमच्या विखे पाटलांनी तयार केलेली आहे समाजातला छोटा छोटा घटक असेल रामोशी असेल वडार असेल या प्रत्येक घटका करता आमच्या कुंभार समाजा करता या ठिकाणी योजना आपण तयार केल्या आहेत आणि आमच्या माता करता तर एस टी मध्ये पन्नास टक्के कन्सेशन दिलाय माता भगिनीस टाळ्या वाजवतायत तुम्ही वाजवत नाही आहे कारण तुम्हाला माहिती आहे आता त्यांनी जोरात प्रवास चालू केला आहे आणि काय परिणाम आहे बघा माता भगिनींना कन्सेशन दिल्याबरोबर एस टी फायद्यामध्ये आली पूर्वी पेट्रोल डिझेलचेही पैसे एस टीचे निघत नव्हते आता पेट्रोल डिझेल पुरतं तरी एस टीला पैसे तिकीटातनं मिळायला लागले पण माझी माता भगिनींना विनंती आहे आता घरच्या माणसाला सांगायचं तुम्ही गेले तर दुप्पट खर्च होतो तालुक्याला जायचं आहे जिल्ह्याला जायचं आहे पुण्याला जायचं आहे कुठेही जायचं असलं तर मी जाईन मी गेली तर अर्ध्याच पैशामध्ये जाणं होतं आणि त्यामुळे आता घरच्यांना घरी बसवायचं आणि आपण आता कामावर त्या ठिकाणी एस टीचं कन्सेशन घेऊन जायचं ही माझी तुम्हाला विनंती आहे जे आपले सिनियर सिटीजन आहे पंच्याहत्तर वर्षाच्या वरचे आहेत त्यांना तर एस टी मोफत केली आहे आता आपल्या सिनियर सिटीजन आई बापांना अष्टविनायकच्या यात्रेला पाठवून द्या पाठवून द्या म्हणजे परत बोलवा पण त्यांची व्यवस्था करा आता एक पैसा त्याला लागणार नाही आहे त्यांच्याकरता सगळ्या व्यवस्था त्या ठिकाणी आपण केलेल्या आहेत आणि एवढंच नाही तर आता घरामध्ये मुलीचा जन्म झाला तर ते घर मुलीचा सा जन्म साजरा करणार असलं पाहिजे मुलगी म्हणजे लक्ष्मी आहे ज्या घरात लक्ष्मी आली ते घर लखपती झालं पाहिजे लेख लाडकी सारखी योजना आपण आणली आणि या योजनेच्या माध्यमातून या ठिकाणी मुलगी झाली की पाच हजार रुपये पहिल्या वर्गात गेली पाच हजार रुपये सातव्या वर्गात गेली आठ हजार रुपये अकराव्या वर्गात गेली आठ हजार रुपये आणि अठरा वर्षाची झाली की पंच्याहत्तर हजार रुपये असे एक लाख रुपये त्या घरामध्ये या ठिकाणी देण्याचा निर्णय आपण घेतला आहे ज्याच्या घरी मुलगी होईल ते घर लखपती करण्याचं काम आपलं सरकार या ठिकाणी करणार आहे आमच्या शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळाली पाहिजे मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना आणली तीन वर्षामध्ये महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना दिवसा बारा तास वीज देण्याचं काम आपलं सरकार या ठिकाणी करेल एकीकडे तुमच्याकडे पाणी येईल आणि दुसरीकडे दिवसाची वीज येईल मला असं वाटतं त्यानंतर तुम्हाला समृद्ध होण्यापासून कोणी थांबवू शकणार नाही बंधू भगिनी नो सांगण्यासारख्या अनेक गोष्टी आहेत वेळ देखील खूप झाला आहे पण मला अभिमान आहे की जयकुमार गोरेंसारखा एक सहकारी माझ्या सोबत आहे जो जनतेकरता त्या ठिकाणी त्याग करायला तयार आहे हे सांगायला देखील हिंमत लागते की पाणी आणील नाहीतर घरी बसेन पण जी ईश्वर तुमच्या पाठीशी आहे ही जनता तुमच्या पाठीशी आहे तुम्ही जे जे ठरवलं ते ते झालं आणि याच्यानंतर तुम्ही जे जे ठरवाल तुम्ही एकटे नाही आहात या ठिकाणी ह्या मंचावरचे सगळे नेते तुमच्या पाठीशी खंबीरपणे या ठिकाणी उभे आहेत त्यामुळे जो संकल्प तुमचा असणार आहे तो संकल्प आपण पूर्ण करणार आहोत आणि मला विश्वास आहे या ठिकाणी जे सांगितलं माड्याची लोकसभा असेल साताऱ्याची लोकसभा असेल ही तर आपण जिंकणारच आहोत पण आता, आता सातारा जिल्ह्यामध्ये परिवर्तनाचे वारे वाहत आहेत सातारा जिल्हा हा या ठिकाणी मोदीजींसोबत सातारा जिल्हा हा शिवसेना भाजपसोबत आता उभा राहतो आहे आणि म्हणून मला विश्वास आहे लोकसभा असो की विधानसभा असो आता सातारा जिल्हा भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेच्या पाठीशी उभा राहील बंधू भगिनींनो जाता जाता एवढंच सांगतो मोदीजींनी नऊ वर्षामध्ये देश बदललाय आणि आता पुढच्या पाच वर्षामध्ये मोदीजी या देशाला अशी गती आणि प्रगती देतील की मग या देशाला जगाची कुठलीही ताकद थांबवू शकणार नाही आज अनेक पक्ष सोबत येतात उद्या पाटण्यामध्ये अनेक पक्ष चालले आहेत पाटण्यामध्ये आमचे आम पवार साहेबही चालले आहेत उद्धव ठाकरेही चालले आहेत उद्या हातात हात घेऊन ते फोटो काढणार आहेत आणि मोदी हटावचा नारा देणार आहेत चौदा साली केलं होतं एकोणीस साली मंचावर बावन लोक होते हातात हात घेतलेले आणि काँग्रेसचे अठ्ठेचाळीस लोक निवडून आले देशामध्ये त्यामुळे माझा या लोकांना एकच सवाल आहे तुम्ही म्हणता आम्ही मोदीजींना पर्याय तयार करतो आहे एक नेता सांगा एक नेता ज्याच्या पाठीशी तुम्ही उभे राहाल हे सगळे मिळून एक नेता ठरवू शकत नाही यांचं सगळ्यांचं म्हणणं आहे आम्ही नेत्याविना लढू आणि त्याच्यानंतर निवडून आलो की नेता ठरवू निवडून तर येतच नाही जनता यांना निवडून देतच नाही पण आपण बघितलं कसं सरकार तीन पक्षाचं महाराष्ट्रामध्ये होतं मी त्या सरकारला आल्याबरोबर सांगितलं होतं ऑटो रिक्षाचं सरकार आहे आणि ऑटो रिक्षाचे तीन पाय तीन ठिकाणी चालले आहेत सरकार पंक्चर आहे ते सरकार पंक्चर झालं असं उद्याचा यांचा जो एक संयुक्त विरोधी पक्षाचा कार्यक्रम आहे हा कार्यक्रमही तुमच्या आशीर्वादाने पंक्चर होईल आणि पुन्हा एकदा मोदीजींच्या हाती या देशाचे सूत्र तुम्ही दिल्यानंतर एक सुजलाम सुफलाम भारताचं स्वप्न एक दुष्काळमुक्त महाराष्ट्राचं स्वप्न जे तुमचं आहे आणि आमचं आहे हे स्वप्न पूर्ण करण्याकरता मोदीजींच्या नेतृत्वात पुन्हा भारत उभा होईल हा विश्वास व्यक्त करतो आणि माझं बोलणं संपवतो जय हिंद जय जे महाराष्ट्र